नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण पुणे जिल्ह्याबद्दल माहिती बघणार आहोत. इतिहास, भूगोल आणि इतर सर्व महत्त्वाची माहिती इथे जी की आता पेपर आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याविषयी जे आहे 25% त्याच्यामध्ये प्रश्न असणारच आहे. आणि बऱ्याचशा परीक्षेमध्ये जे आहे जिल्हा आधारित प्रश्न असतात, तर सर्व जिल्ह्यावरती आपण लेक्चर उपलब्ध करणार आहोत. आजचा जो जिल्हा आहे पुणे जिल्हा, याच्याबद्दल आपण माहिती बघूया. तर बघा, पुणे हे जे शहर आहे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं, सांस्कृतिक राजधानी जर विचारलं तर जी आहे कुठली आहे, पुणे हे ओळखलं जातं महाराष्ट्र राज्याची. याचं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे ते पण लक्षात ठेवा, 15,643 चौरस किलोमीटर इतकं जे क्षेत्रफळ आहे ते पुण्याचं आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या याची 2001 नुसार जर पाहिलं तर 99,24,224 इतकी आहे 2001 नुसार. याच्यामध्ये तालुके किती आहे हे सुद्धा विचारू शकतात, तर 14 तालुके याच्यामध्ये टोटल, आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, दौंड, पुणे शहर, पुरंदर, बारामती, भोर, मावळ, मुळशी, वेल्हे, शिरूर आणि हवेली असे टोटल हे 14 तालुके पुणे जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ज्या सीमा आहे, उत्तरेला व पूर्वेला कुठला जिल्हा येतो, अहमदनगर जिल्हा येतो. आग्नेयास सोलापूर जिल्हा येतो, दक्षिणेला सातारा जिल्हा येतो, पश्चिमेला रायगड जिल्हा येतो आणि वायव्येला ठाणे जिल्हा येतो. 1, 2, 3, 4, 5 जिल्ह्याच्या ज्या सीमा आहे त्या कुणाला लागलेल्या आहे, पुणे जिल्ह्याला लागलेल्या आहे. नद्या, भीमा नदी ही सर्वात मोठी नदी आहे पुणे जिल्ह्यामधली. भीमेचा उगम जो झालेला आहे तो भीमाशंकर तालुका खेड येथे झालेला आहे. इतर ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये इंद्रायण नदी आहे, कुर्हा नदी आहे, कुकळी नदी आहे, घोड नदी आहे, नीरा नदी आहे, पवना नदी आहे, मांडवी नदी आहे, मीना नदी आहे, भामा नदी आहे, मुळा आणि मुठा याच्या जे संगम आहे त्याच्यावरती पुणे हे शहर वसलेलं आहे. मुळा आणि मुठा ते सर्व नद्या लक्षात ठेवा. विद्येचं माहेरघर म्हणून पुणे हे ओळखलं जातं. राष्ट्रकूट राजवटीमध्ये या गावाचं जे उल्लेख सापडतो तो पुनवडी नावाचा उल्लेख सापडतो. पुण्य या शब्दावरून पुणे हे नाव पडले असावं असं म्हणण्यात येतं. ह्याच्यामध्ये अष्टविनायक जे आहे महाराष्ट्रातले, त्याच्यापैकी 5 अष्टविनायक हे पुणे जिल्ह्यामध्येच आहे. श्री विघ्नेश्वर ओझरमध्ये आहे, श्री गणपती राजनगावमध्ये आहे, गिरिजात्मक लेण्याद्रीमध्ये आहे, चिंतामण थेऊर येथे आहे, मोरेश्वर मोरेगावमध्ये आहे. तर लक्षात ठेवा, श्री विघ्नेश्वर, श्री गणपती, गिरिजात्मक, चिंतामणी आणि मोरेश्वर असे 5 अष्टविनायकाचे स्थान जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मुळा मुठा नदीच्या जे संगम आहे त्याच्यावरती पुणे शहर वसलेलं आहे. पुणे शिक्षण विभागाचं संचालन आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे. त्याच्यानंतर भोसरी पुणे येथे जे आहे एड्स अनुसंधान संस्था आहे, भोसरी पुणे. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड परिसरात अनेक उद्योगधंदे आहे. चिंचवड येथे श्री मोरया गोसावी या सत्पुरुष जी आहे समाधी कुठे, श्री मोरया गोसावी कुठे, पिंपरी चिंचवड. स्कूटर, रिक्षा, मोटर, कृत्रिम धागा, पेन्सिली, रसायन इत्यादी जे आहे तयार करण्याचे कारखाने ह्या पिंपरी चिंचवडमध्ये आहे. निगडी येथे जे आहे अप्पूघर हे एक करमणुकीचं केंद्र आहे. शुद्ध लक्षात, अप्पूघर हे कुठं आहे, निगडी, आणि ते कशाचं केंद्र आहे, करमणुकीचं केंद्र आहे. देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यामधील आर्वी येथे आहे. सर्वात पहिलं दळण वहनाचं जे उपग्रह केंद्र आहे ते जुन्नर तालुक्यामध्ये आर्वी आहे. 1971 पासून हे कार्यरत आहे. जुन्नर जे तालुका आहे, जुन्नरजवळ सातवहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. जुन्नर जो तालुका आहे त्याच्यामध्ये शिवनेरी आहे, सातवहन काळातील आहे. येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवर. किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिरसुद्धा आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडेवचा वाडा होता. जुन्नर जे गाव आहे त्याच्यामध्ये दादाजी कोंडेव यांचा वाडा होता. महत्त्वाचं आहे, आळंदी हे जे ठिकाण आहे इंद्रायणी नदीच्या काठी आहे. येथे श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. देहू हे सुद्धा इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचं जन्मस्थान आहे, जन्मस्थान देहू. चाकण भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. चाकण इथला कांद्याची बाजारपेठ म्हणून चाकणसुद्धा प्रसिद्ध आहे. लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण आपल्याला माहीतच आहे. इथून जवळ जे धरण आहे
एक वळवण नावाचं हे धरण आहे, वळवण धरण इथून जवळच आहे लोणावळ्याजवळून। त्याच्यानंतर कार्ले भाजी ही कोरीव लेणी प्रेक्षणीय आहे आणि नाविक प्रशिक्षण केंद्रसुद्धा लोणावळा येथे आहे। जेजुरी महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाचं देवस्थान जेजुरी। आर्वी आताच आपण पाहिलं हे जे आहे इथे उपग्रह दळणवळण केंद्राचं नाव काय, विक्रम, हे लक्षात ठेवा। राजगुरुनगर हुतात्मा राजगुरूंचे हे गाव आहे। भीमाशंकर येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे, येथे अभयारण्यसुद्धा आहे। उरळी कांचन येथे निसर्गोपचार केंद्र आहे, इथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे। वालचंदनगर येथे साखरी कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते, तसेच प्लास्टिक व वनस्पती तूपचा कारखानासुद्धा वालचंदनगरमध्ये आहे। सासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे। सोपान देवाची समाधी जवळच पुरंदर किल्लासुद्धा आहे। सासवड लक्षात ठेवा, पुरंदर किल्ला आहे, सोपान देवाची समाधी आहे आणि हे पुरंदर तालुक्याचं मुख्य ठिकाणीच आहे सासवड। भोर हे तालुक्यातील मुख्य ठिकाण आहे, इथे रंग मेन कापड इत्यादीची कारखानेसुद्धा आहेत। येथून जवळच भाटघर धरण आहे, बणेश्वर हे सहलीचे ठिकाणसुद्धा आहे, भाटघर धरण भोर। वेल्हे हे तालुक्याचे ठिकाण आहे, इथून जवळच राजगड व तोरण हे किल्ले आहे। वडू हे संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे विचारू शकतात, तर वडू वडू लक्षात ठेवा। पौंड हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे, इथून जवळच मुळशी धरण आहे। पौंड तालुका मुळशी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे, ओके, आणि तिथूनच जवळ जे आहे मुळशी धरण आहे। प्रशासकीय विभाग जर पाहिलं तर याला काय म्हणतात, पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं। मुलींची पहिली सैनिक शाळा 1971। ओके, मुलींची पहिली शाळा 1997। ग्रामसेवक ग्रामसेविका प्रशिक्षण कुठे आहे, मांजरी पुणे येथे। राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था नारी भोसरी पुणे, महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा, भोसरी पुणे। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय पुणे। राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे। महाराष्ट्र राज्य वखार मंडळ कुठे आहे, पुणे। राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा पुण्यामध्ये आहे। भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान उरळी कांचननगर पुणे। महाराष्ट्र विकास प्राधिकरण यशदा पुणे। पुणे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला। फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे। नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, हे लक्षात ठेवा। पुणे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे, तर खडकवासला पुण्यामध्ये आहे। शनिवारवाडा पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक मानलं जातं। पहिल्या बाजीरावानं बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्याची राजधानी, पेशव्याची राजधानी म्हणजे कुठला, शनिवारवाडा। संस्कृतीचं प्रतीक आहे शनिवारवाडा। लाल महाल दादाजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल आहे, हा सुद्धा शनिवार वाड्याजवळचा आहे लाल महाल। शिवाजी महाराज व जिजाबाई येथे वास्तव्यला होते। लोकसभा मतदारसंघ किती आहे पुण्यामध्ये, 4 आहे। पुणे आहे, बारामती आहे, शिरूर आहे आणि मावळ आहे। विधानसभा मतदारसंघ 21 आहे, त्याच्यामध्ये जुन्नर आहे, आंबेगाव आहे, खेड, आळंदी आहे, शिरूर आहे, दौंड आहे, इंदापुरी, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव, शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॉन्टेनमेंट व कसबा पेठ, असे 21 विधानसभा मतदारसंघ आहे। आणि जिल्ह्यात 75 जिल्हा परिषद मतदारसंघ असून 150 पंचायत समिती मतदारसंघ आहे। ते सर्व माहिती आपण जाणून घेतली। तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा, म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचून जातं। तरी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।